धर्मवीर बलिदान मासाचा एक भाग म्हणून जसा आपल्याला घरातील एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर आपण मुंडन करून शोक व्यक्त करतो, त्याचप्रमाणे संभाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिवप्रतिष्ठानच्या पुणे जिल्ह्यातील धारकऱ्या श्रीक्षेत्र वडबुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधीचे पूजन करून भीमा नदीकाठी सामूहिक मुंडन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षापासून परकीय चक्रात अडकलेली आपली मायभूमी स्वतंत्र करण्यासाठी हातात शस्त्र घेतलं. तीच शौर्याची परंपरा पुढे चालवत शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराजांनी मोगल, कुतुबशहा, निजामशहा, आदिलशहा, इंग्रज, पोर्तुगज आणि डच यांच्याबरोबर सतत 9 वर्ष लढा दिला. संपूर्ण हिंदुस्थानावर सत्ता गाजविण्यासाठी ज्यावेळी औरंगजेब स्वतः फौज घेऊन महाराष्ट्रावर चाल करत आला, त्याचवेळी संभाजी महाराज मुकर्रब खानच्या दगाफटक्याने संगमेश्वर येथे त्याच्या तावडीत सापडले. तेथून त्यांना वडतुळापूर परिसरात आणण्यात आलं. संभाजी महाराजांना पकडण्यात आलेल्या दिवसापासून पुढील 40 दिवस त्याचे आतोनात हाल करण्यात आले आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी त्यांचे क्रूर पद्धतीने तुकडे करण्यात आले. महाराजांचे हे बलिदान देशासाठी आणि धर्मासाठी होते. तीच आग, रग आणि धग प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील सर्व धारकरी हा महिना बलिदान मास म्हणून कटाक्षाने पाळतात. जत्यारणांत पुण्यास नित्य धरुया शिवपुत्र चित्ती राष्ट्रात धर्म जनुहा शरीरात प्राण या पूर्ण मासात संभाजी महाराजांना त्या यातना झाल्या त्याची अनुभूती काही प्रमाणात का होईना यावी यासाठी चहा, मिष्ठान्न, व्यसने, मांसाहार, चप्पल घालणं, गादीवर न झोपणं असे जे जे शक्य असेल त्या त्या सुखसोयी त्यागून संभाजी महाराजांना मानवंदना देण्यात येते. 9 मार्च पासून हा बलिदान मास सुरू झाला असून शिवप्रतिष्ठानच्या वतीनं ठिकठिकाणी संध्याकाळी सामूहिकरित्या महाराजांना श्रद्धांजली वाहिली जाते. संभाजी महाराजांची न निघालेली अंतयात्रा म्हणजेच मुखपदयात्रा काढून या मासाचा समारोप करण्यात येणार आहे. गेल्या 26 वर्षापासून संभाजीराव भिडे मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हे मृत्यूच्या मार्गावरून चालत होते. त्यांच्या शरीराचा रोज एक एक अवयव तोडत होते, अंगावरचे साल सोलत होते, त्यांचे डोळे फोडण्यात आले, त्यांची जीभ कापण्यात आली. आणि हे सगळं कशासाठी, तर हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्माचा त्यांनी स्वीकार करावा यासाठी त्यांच्यावर हे सगळे अत्याचार करण्यात येत. परंतु शिवछत्रपतींचा हा छावा शेवटपर्यंत आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहिला आणि शेवटच्या क्षणापर्यंत संभाजी महाराजांनी आपला हिंदू धर्म सोडला नाही, म्हणून आपण त्यांना धर्मवीर म्हणतो. आणि त्यांचं बलिदान या वडूच्या पुण्यभूमीमध्ये इथं झालेलं आहे. शेवटच्या अमावस्येच्या दिवशी त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे करून त्यांना याच ठिकाणी त्यांचा हत्या करण्यात आली. आपल्या सगळ्या हिंदू समाजाच्या दृष्टीने हे 13वं ज्योतिर्लिंगच आहे. 12 ज्योतिर्लिंग तसं वडबुद्रुक आणि रायगड ही आपल्या समस्त हिंदू समाजासाठी 2 जास्तीची ज्योतिर्लिंग आहेत. आणि आपल्या सगळ्यांची 12 ज्योतिर्लिंगाच्या बद्दलची श्रद्धा किंबहुना त्यापेक्षा काकणभर जास्त श्रद्धा या 2 ज्योतिर्लिंगांच्या बद्दल आपल्या मनात असली पाहिजे. जी बशीर, जी बशीर, दुर्दांत दाहक ज्वलंत, दुर्दांत दाहक ज्वलंत, समाज व्हावा, समाज व्हावा, उरात धरूया, म्हणून उरात धरूया, शिवसिंह छावा.
तरीही कृतांत संभाजी धर्म जगले। जीवन न्यूज साठी प्रतिनिधी मोहित शिंदे, ब्यूरो रिपोर्ट, पुणे मेट्रो।